राजबद में साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आता घरे मंजूर करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला उच्च न्यायालयाचा आदेश राजेंद्र पवार वडडर यांची माहिती स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी प्रत्येकाला आंबेडकर वस्ती आश्रय घरे व इतर वस्ती योजनेतील घरे मंजूर करण्यात येत होती पण यामुळे योग्य लाभार्थ्याला वस्ती योजनेतील घरे मिळत नसून अशी कुटुंबे या योजनेपासून दूर आहेत त्यासाठी या पुढील काळात ग्रामपंचायत पंचायत विकास अधिकारी आणि सदस्यांनी सांगितलेली घरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंजूर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत यामुळे आता योग्य लाभार्थ्यांना घरे मिळतील अशी माहिती माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि बेळगाव जिल्हा वडर समाज अध्यक्ष राजेंद्र पवार वडर यांनी दिली आहे ते गळदगाव तालुका निपाणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते राजेंद्र पवार वड्डर पुढे म्हणाले सन दोन हजार पंधरा सोळापासून ग्रामपंचायत व्याप्तीत देण्यात येणारे डॉ आंबेडकर महर्षी वाल्मिकी बस्ती योजना इंदिरा आवास योजना आदींसह इतर सर्वच सरकारी योजनेतील घरे स्थानिक आमदार यांच्या अध्यक्षतेखाली दे वितरित करण्यात येत होती यामध्ये आमदार एका पक्षाचे आणि ग्रामपंचायतीवर जर दुसरं पक्ष सत्तेवर असेल तर त्या ठिकाणी योजनेतील घरे मंजूर करण्यास पक्षपात करण्यात येत होता आणि खरे लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहत होते राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांनाच या योजनेचा लाभ जास्त होत होता शिवाय आमदार हे या कमिटीचे अध्यक्ष शिवाय आमदार हे या कमिटीचे अध्यक्ष असल्याने ग्रामपंचायत सदस्य फक्त नामाधारीच राहत होते यासाठी कुंदानपूर येथील नंदना रेड्डी आणि मडकेरीचे दामोदर आचार्य यांनी या योजनेच्या कारभाराबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्याचा लाभ आणि त्याचा निकाल एकवीस जून रोजी लागला होता त्यानुसार यापुढे सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष आणि अधिकारी घरकुल योजनेतील निवड करायची आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे मात्र सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना घरकुल मंजूर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे या आदेशानुसार सर्व ग्रामपंचायत सदस्य ज्यांना घरकुल नाही अशांनाच घरकुल मंजूर करू शकतात आणि यामध्ये आमदार कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप करू शकत नाहीत हे अत्यंत महत्वाचा निर्णय असून यापुढे ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या अधिकारानुसार योग्य लाभार्थ्यांची निवड करू शकणार असल्याचं मत राजेंद्र पवार वड् यांनी व्यक्त केलं आहे म...